tell them, he says, ਤੀਸਰੀ ਵਟੇ ਨਵਾਂ ਨਹੀਂ ਜਗਦਾ ਆਵਾਜ਼ ਨਵੀਂ ਮਗਨ ਗ੍ਰਾਸ ਪ੍ਰਗਟ ਨਾ ਕਰੀ ਪ੍ਰਗਟ ਦਵਾ ਦਵਾ ਨਾ ਨਹੀਂ ਸਹੀ ਅੰਦਬਾਜ਼ੀ ਦਈ ਆਵਾਜ਼ ਹੈ ਪ੍ਰਗਟ ਲਾਨ ਪਰਾਲ ਸੇ ਕੋਮਤਾ ਜੋ ਮੈਂ ਜਗਤ ਰੂਪਾਨੀ ਪਰਮਾਤਮਾ ਕਹਿ ਹੋਤ ਨਹੀਂ ਜਾਕਲਾ ਜਾ ਨਹੀਂ ਉਲਟ ਜਗਤ ਜੋ ਰੂਪਾਨੀ ਕਹਿ ਹੋਤ ਪ੍ਰਤੀ ਲੈ ਦੋ असं आहे ना शून्यच असेल तर जगत प्रतिकूल येईल का शून्यातून कुठं जगत उत्पन्न होतं का तो परमात्मा अधिष्ठान आहे म्हणून तर आपल्याला काय दिसतं आहे का नाही माती आहे म्हणून काय दिसते घडात मातीच नाही तर घडा दिसत आला कुठून कारण त्याच्यामध्ये कोणाही व्याप्त सगळी आहे का नाही सत्पना कोणाचं आहे मातीचं आहे ना घड्यामध्ये माती आहे म्हणून घडा आहे माती भासते म्हणून घडा भासते माती प्रिय म्हणून घडा प्रिय आहे त्याप्रमाणे परमात्मा आहे म्हणून ते जगत काय होतं परमात्माच नसता तर मग काय काय शून्यातून एकदम न पेरताना कुठे ज्वारी उगवते का पेरून उगवे ना म्हणून जगाच्या रूपाने परमात्मा काय होत नाही मग लपला जात नाही सिद्धांत घ्यायचा त्याच्याकरता येते दृष्टांत देतात ह्याच्यामध्ये ते चंद्राचा दृष्टांत आहे आणि पण एक असे दृष्टांत काल आपलं इथपर्यंत आलं होतं की आपल्या त्याच्यापर्यंत आहे ना परमाणूच्या मांद्या वगैरे प्रवण झाले पृथ्वीपणे नवाजीची बाया ते बी विश्वस्वरती या म्हणून जगताच्या रूपाने परमात्मा झाकला जात नाही झकवेना म्हणजे तो झाकला जात नाही म्हणजे विश्वस्वरती आज जे आपल्याला काही आहे आहे असं जे वाटतं हे मुळात कोणाचं आहे अधिष्ठानाचं आहे की अध्यस्थ पदार्थामध्ये अधिष्ठानाचीच व्याप्ती असते का असं आहे हा कोणाची व्याप्ती असते जेवढा आणि अधिष्ठान असेल तेवढाच अध्यस्थ पदार्थ भासत असतो पुन्हा काय ज्यावेळेला भासतो त्यावेळेला नसतो आहे का नाही दोरीवर सर्प भासते आहे का तिथे ज्यावेळेला भासतो त्यावेळेला कशामुळे भासतो अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे भासतो काय भासतो अज्ञानामुळे निवृत्त केव्हा होतो अधिष्ठानाच्या ज्ञानामुळे अधिष्ठानाचं ज्ञान झालं की संप्रम दोरी दोरीचं ज्ञान झालं की सर्प काय झाला मग संपलं बघा असं दोरीच्या अज्ञानामुळे तो काय होतो आणि ज्या वेळेला भासतो त्यावेळेला नसतो पण अधिष्ठानाला आवृत्त करतो काय करतो अधिष्ठानाचं ज्ञान होऊ देत नाही अभ्यासवाद म्हणतो त्याला साहित्य आहे म्हणून आता इथल्या आता तो वाद आहे त्याचे विद्या सोडून आपल्याला काही हे नाही त्याचं कोणी चेजवीलाच वादाने 65 लावतात तर कोणी मायावादाने काय करतात मग लावतात तुम्हाला ज्या वादाने लावायची असेल त्या वादाने लावा आमचा काय नाही आग्रह नाही म्हणून जगताच्या रूपाने परमात्मा झाकला जात नाही मग काय होतं अधिक प्रगट होतो काय होतं अधिक प्रगट त्याच्याकरता हे लिहिलेले काय आहे 2-3 दृष्टांत इथे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहे एक आहे चंद्राचा दृष्टांत दिलेला आहे त्याचप्रमाणे आणि इथे एक लुगड्याचा काय दिलेला आहे दृष्टांत दिलेला आहे आणि एक अग्नीचा दृष्टांत दिला आहे चंद्राचा दृष्टांत दिलो ज्ञानेश्वर महाराज तेव्हा चंद्र कोण्या दिवशी पूर्ण असतो तो पौर्णिमेला प्रतिपदेला आणि एक कोर असते आणि पुढे मग काय होतो पूर्ण कोण्या दिवशी होतो मग त्याच्या कला किती आहे त्याच्या 15 काय लागेल अरे काला मारावा लागेल एका कलेने काय होतो मग कलेने चंद्रमा झाकला गेला का प्रगट झाला झाकला गेला का तो उलट काय झाला नाही पा कळाची
पांघुरणे, चंद्रमा हर्ब नेणे, का वन्य दीप बने आन आहे दृष्टान. कळा चैनी चंद्राच्या कळा कोणावर पांघरले आहे? तो काय माणसासारखा जड आहे का चंद्र? अंधारून टाकला दिसत नाही. दगडा अरे आसन टाकलं दगड दिसतो का? चंद्रावरती काय टाकलं? पांघरून टाकलं. कलीमध्ये काय आहे? प्रकाश आहे. आणि चंद्राईमध्ये काय? प्रकाश आहे. उलट काय होते? अधिक दिसतो. काय दिसतो? अधिक दिसतो. तो काय हे लपून जात असतो का? तो दोन्ही कसे आहे ते? एकच आहे की भिन्न आहे का ते? मग कसे आहे माहिती? त्याप्रमाणे जगताचा दृष्टांत लावायचा आपण. जगत विचार चाललेला आहे ना याच्यामध्ये. मग चंद्रमा हार पाहुणे कलेच्या पांघरुणाने चंद्र झाकला जात नाही, उलट अधिक शोभायमान दिसतो. का वन्य दीपपणे आनंद आहे तर दोन तीन लाजप. वन्य म्हणजे अग्नि दीप दिव्याच्या आश्रयाने आपण कोणाला पाहतो? अग्नीला जा आपलं कोणाच्या तरी आश्रयाने आपण कोणाच्या तरी काय राहतो? आश्रयाने मूळचं स्वरूप सामान्य सोडून द्या असं आहे. कोणचं सगळे पंचमाभूत आहे नाही, सामान्यत आहे का? कशात आहे? सामान्यत आहे. लाकडात अग्नि आहे का? ते नाही म्हटलं तर मग बाईला स्वयंपाक करायचं असलं तर का दगड आणून देत असतात का? ते मग काय अंदाज मग दिसतो का? तिथे नाही म्हणायचं का? मग कोणता आहे? सामान्य. घर्षण केलं म्हणजे विशेष. पंचमाभूत म्हणतात ना पृथ्वी आत तेज वायू आणि आकाश. तेज म्हणजे आहेच का नाही? ते काय याच्यातून ते का? ते नसलं तर उत्पन्न होईल. मग त्याचाच तो शोध लागला होता. घर्षणाच्या योगाने अग्नि काय होतो? प्रकाश होतो. विजेचा शोध कुठून निघाला? त्या अग्नीमध्ये दोन धर्म आहे का? एक आहे दहाक्त आहे आणि दुसरा काय? प्रकाश आहे का? प्रकाश आहे. पंचदशीमध्ये सुंदर विचार आहे का? म्हणलं एकच प्रकट होते आम्हाला, दोन का होत नाही? दोन प्रकट का होत नाही? त्याच्यावरचं प्रतिबंध मानायचं काय? म्हणायचं थोडा प्रतिबंध काय करायचा? मग चिद्रूप परमात्मा आहे, आनंद स्वरूपात परमात्मा आहे. मग चिद्रूपच का प्रतीला येतं? तर ते आनंदाला परावृत्त करतं. प्रतिबंध काय करतो? नाही का त्याला अडथळा करतो? अडथळा करतो. म्हणजे चिद आहे तेच काय? आनंद स्वरूप आहे. हे बा लिंबू आंबट आहे का? किंतरी फलम अत्यमलम लवणे न युद्धम याला पंचदशीमध्ये सुंदर दृष्टांत विद्यारण्या दिलाय. मग त्या लिंबामध्ये आंबट पण आहे का? नाही का? मग त्याला तुम्ही जर मीठ लावलं काय लावलं मग आंबटपणा काय होतो? कमी होतो. नाही का कमी झाला? कमी आला. कमी झाला कोण कशामुळे? मिठाच्या उपाधीमुळे. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या उपाधीमुळे आनंद स्वरूप परमात्मा चिद्रूपाने प्रतीत येते, आनंद रूपाने काय येत नाही? प्रतीत येत नाही. असं एवढ्यावरून आत्मा चिद्रूप आनंद रूप नाही असं म्हणता येत नाही. मग सामान्य अग्नी जो असतो कोणता अग्नी? तर सामान्यच विशेष रूपाने काय होतं? विशेष रूप म्हणजे विशेष रूपात दहाक्त आणि प्रकाश आहे. कशात? सामान्यच नाही. आकबटीची काळी घेतली अग्नी आहे का? त्याच्या त्या गुलामध्ये जर हात भासते का? मग प्रकाश देते का? असं केली म्हणजे काळी थोडी लावून पहा अशी. आता तो विशेष झाला. काय झाला? आणि विशेषामध्ये दहाक्त आहे. काय? आणि आणखी काय? प्रकाश आहे. दोन्ही धर्म सामान्यातमध्ये ते नाही. पण सामान्य नाहीच म्हणा. मग काय सामान्य नाही तर विशेष झाला कुठून? नाही का? पेरलंच नाही तर उगवलं.
म्हणजेच सामान्य काय करावं लागते, मानावर लक्ष करतो, पृथ्वी आप तेज वायू हा काय तेज काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सहज दृष्टांत इथे देव म्हणून का वन्यत दीपपणे आनन हे जसं सामान्य सौर दिवा त्याच्याप्रमाणे आनन आहे म्हणजे तर त्याच्याहून काही वेगळा आहे का, त्याच्याहून काय नाही तो तत्स्वरूप आहे असं सांगायचं. आता हे जगताच्या बाबतीमध्ये ते अज्ञान काय निर्माण करतं, एका ज्ञानामध्ये त्रिपुटी निर्माण करते, कोण एकात काय करते, कोण निर्माण करते, अज्ञान निर्माण स्वभाव त्रिपुटी आहे का त्याच्यामध्ये, ज्ञानामध्ये एका त्रिपुटी मग कोणी निर्माण केली, त्याच्याकरता अज्ञान काय करावं लागते, मानावं लागत असते, मग अज्ञानाला म्हणजे ज्ञाता ज्ञेय आणि पेपाने गीतेमध्ये सुद्धा हा विषय आहे ना, यश नाहं करतो भाव बुद्धीर यश न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंते न हंडा तर पुढची प्रक्रिया सांगायची आहे बघा, इथं पूर्णत्व न हंते न जीवनमुक्त अवस्था कोणती, अहंकारच नाही ते, त्याच्या हातून फोन झाला तरी काय लागत नाही, न हंती यश नाहं करतो भाव बुद्धीर यश न लिप्यते हंती एका माणसाला का इमान लोकांत करून काय त्याच्याकडे अहंकार कुठे आहे, मी करता याचं समजतो का तो नाही का, मी कोण केला असं कुठं कर्तृत्व जीव दशेत आहे, करता भक्त आहे सगळे धर्म कोणाचे आहे, आता हा महात्मा जीव दशेत आहे का पूर्णत्व असतील आहे, मग तो काय करता आहे का आता करता नाही म्हणून काय नाही भोगता येणार जाऊ द्या सहज आपल्याला, मग तिथे म्हटलं मग का मग तिथे यश नाम करतो भाऊ बुद्धीर यश न लिप्यते आत्मापि सैमान लोकान नांदे आता पात्रीपोटी ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता कर्मबोधना कर्णम कर्म करते ते त्रिविध, मग हे कोणाकडे लावायचं चैतन्याकडे का मग कोणाकडे लावायचं अविद्येकडे, अविद्या माया काय अज्ञान वगैरे असेल हे कोणाकडे लावायचं असं, याचं चैतन्य म्हणजे जे दृश्य काय काय तुमचं देखताना देखताना भोगताना भोगता हे सरले अपुटा माझे समुद्रामध्ये कुठे प्रवास होतो का, गंगा ही गंगा आहे नी अमकी आहे नी अमकी आहे कुठं आहे, सगळे भेद कुठे मावून जातात समुद्रामध्ये, अग्नीमध्ये लाकडाचे भेद सगळे काय होतात महाराज नव्या अध्यायामध्ये गीतेच्या ज्ञानेश्वर महाराज का खैर चंदन काष्टे आणि जवळ घापटी अग्नी माझे का वेगळं आली आणि जवळ दिसे आणि जाती आहे ना, हे दृष्टान दर्शन दर्शन कुठं झालं म्हणजे तर मायेपासून म्हणून कोणापासून मायेपासून ते ज्ञानेश्वर महाराज म्हणून अविद्या निमित्त दृश्य द्रष्टत्व वर्ते ते मिलिने आयते असे जिथे म्हणून अविद्या निमित्त आणि दृश्य दृष्टत्व वर्ते, आता ज्या वेळेला भेदाची उपपत्ती लावायची असते त्यावेळेला अज्ञान काय करावं लागतं मानावं लागतं असं, आणि पुढे ज्ञानवरण म्हटलेलं आहे ना ते त्याच्यापासून करता कर्म क्रियापद मग त्याचे ते त्रिगुणात्मक असल्यामुळे 18व्या अध्यायामध्ये मग त्याचे काय केलेलं आहे मग कोणत्या गुणाचा कसं ओळखायचा मग हे सांगितलं काय सांगितलं का तीन गुण आहे ना, मग ज्ञाता किती प्रकारचं झालं ज्ञानही काय झालं कर्मही हे सारंच तीन तीन होत असते मग तीन तीन गीतेमध्ये प्रकार सांगितले आहे, बुद्धी तीन प्रकार सुखही तीन प्रकार धृतीही हे सगळे कोणी केले त्या गुणांनी केले ते त्याचे लक्षणं अक्षर सगळे सगळे म्हणजे सर्व कोणाचं कार्य आहे अविद्या कार्य आहे, म्हणजे एका ज्ञानामध्ये त्रिपुटी काय करते निर्माण करते इथे ज्ञानाचं द्रष्टत्व वरते आहे ना, दृश्य कोणाला म्हणायचं द्रष्टा कोणाला म्हणायचं, दृश्याचं सापेक्ष कोणाचं दृश्यच नाही तर द्रष्टा कोणाचा,
दृश्य असेल तर नाही का वधूच नाही तर वर पण पहिले काय पाहिजे नाही तर वर कोणाला मुलगाच नाही तर बाप तसा अगोदर दृश्य आणि मग त्याचा दृष्टा असं दृश्य आहे का नाही कारण हे पहा दृश्य कोणाला कळालं द्रष्टा काय केलं पाहिजे मग दृश्य आणि द्रष्टा नाही का मग द्रष्टा काय आंधळा आहे का मग त्या द्रष्ट्याला दृश्याचं काय होते मध्यंतर काय मानलं पाहिजे ज्ञान काय केलं पाहिजे दृश्य द्रष्टा आणि दर्शन ज्ञाता ज्ञान आणि त्रिपुटीत व्यवहार होत असतो कशात होतो त्रिपुटी मध्ये व्यवहार नाही त्रिपुटीच नसेल तर व्यवहार कसा आहे आंधळ्याच्या माणसाकडून पाण्याचा व्यवहार होतो का मग नाही का त्याला नेत्रेंद्रियाचं काय पाहिजे साह्याचा फरक होत असतो म्हणून ज्याला ज्ञान होते त्याला द्रष्टा म्हणायचं ज्याचं ज्ञान होते त्याला दृश्य म्हणायचं आणि दृश्याचं जे दृष्ट्याला होते त्याला ज्ञान म्हणायचं काय म्हणायचं ज्ञान म्हणायचं मग आंबा आहे त्याला दृश्य म्हणायचं आम्ही खात असतो आम्ही कोण झालो द्रष्टा आणि गोड लागते त्याचं काय ज्ञान आहे लावावी लागते सही झाले पण तुम्हाला पण स्वरूपाच्या ठिकाणी याचा काहीही संबंध त्याचं काय काय देखता ना देखता हे सरले अफुटा माझी गुरुजी सुंदर सांगायचे म्हणला तिथे सगळे भेद काय होतात मावळत जातात ते स्वरूपाचं असं तिथे तिथं म्हणजे ते मी नेणे मग काय असे ऐसेची असे त्याचे कोणत्याही त्रिपुटीचा कोणत्याही प्रकारे काय नाही मग संबंध नाही आणखी म्हणा एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सांगतो का म्हणला सर्व कोण आहे परमात्माच आहे आता तुम्ही कोणत्या भागात लावायचं असेल ते लावा पण चिद्विद्वास वादच काय होतो सिद्ध होतो हे बा जे बी नाम मात्र घरगुती दृष्टांत दिला आणि एरवी स्वतःचे जे उघडे आणि का माती मृद्भांडे जी आपले जे बी नाम मात्र लुगडे हे बा अगोदर काय स्वतःचे जे बी उघडे लुगडे म्हणायच्या पूर्वी अगोदर काय पाहिजे पाहिजे काय बरं पुढे मग त्याचं काय तयार झालं लुगडं तयार झालं पुढे आहे का नाही लुगड्याच्या रूपात कोण आहे स्वतःच आहे का नाही अगोदरही कोण होतं स्वतः लुगड्याच्या रूपात काय बरं लुगडं फाटलं तरी काय हे बा नाम मात्र लुगडे आणि एरवी स्वतःचे ते उघडे आहे का नाही पण नाम मात्र आहे ना भेद कसा आहे कल्पित भेद आहे वास्तव भेद नाही काय नाही हे बा लुगडान म्हटलं तर लुगडानं तर सुदान दे का बर सुदान म्हटलं तर लुगडान तर होतं मग भेद आहे का नाही पण तो नाम मात्र आहे काय वास्तव भेद नाही वास्तव भेद समजतो ना असं आहे दगड असला आणि लाकूड असला त्यातला कोणता भेद आहे वास्तव भेद आहे दगड म्हणजे लाकूड नवीन लाकूड म्हणजे दगड नाही त्याला वास्तव भेद म्हणायचं काय म्हणायचं दोन उपाधी म्हटला भेद तो कसा असतो वाधव वास्तव भेद असं आणि हा जो आहे ना सूत आणि लुगडे हा कोणता भेद त्याला वास्तव भेद आहे का तो मग कोणता भेद आहे कल्पित भेद आहे का कोणता आहे तो कल्पित भेद कंदोमध्ये नामाचा व्यवहार असतो तो कशाचा असतो नाही का तसं लुगडं तयार झालं त्याला काय म्हणायचं लुगडं म्हणायचं त्याला लुगडं म्हणजे का त्याच्यातले सुतं काढून नेले का नाही का नाम मात्र लुगडे त्यांच्या साम्य अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायामध्ये आणि ज्यावेळेला योजन योगस्वया प्रोक्ता साम्येनं एतस्याम न पश्यामी चंचलत्वात काय का म्हणले धोतरामध्ये पाय लोक स्वतःशिवाय दुसरं सर्वभूतस्तम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शिणा
असं वर्णन केलं आहे. त्याला योयम योगस्व या प्रोक्त साम्येन मधस एकदस्याम का बरं चंचलत्व सिद्धीम स्थिरा. कारण म्हणलं ते कसं शक्य आहे आम्हाला ते ज्याच्या द्वारा योग करायचा चंचल हे मन प्रमादी बलवदृढम तस्यान्य ब्रह्मन्य मायो युवसु शक्य आहे का. म्हणलं शक्य आहे की अभ्यास आहे ना तो कोणते अभ्यासाशी काही सर्वदा दुष्करण आहे. त्याला साम्य योग म्हणतात ना त्याही घेत दोन आणि दृष्टांत देवना सिद्धांत सांगितलेला आहे. वास्तविक लुगड्यामध्ये काय असते, पूर्वीच्या काळात लुगडं म्हणायचं साडी म्हणतात काय तुम्हाला ते, आता लुगडं वेगळं सगळं काय चाललेलं आहे. कालबाह्य होत असेल दिवसेंदिवस काय काय कालबाह्य होईल काही सांगता येत नाही. आणि कुठं आहे धोतरीसुद्धा काय झालं कालबाह्य झालेलं आहे, कुठे काय राहत असेल सगळं ते पाहणं. 95 वर्षाचा माथावर दिसतं तरी इजारत असते आपण वारकरी शिकतो चालता बरं आहे काहीतरी याच्यामध्ये दिसतं. आता कुठं सगळं टोपीन धोतर वित्र काय होत चाललं होता सगळं काल काय पुढे कालांतराने प्रदर्शनात ठेवावं लागेल. टोपी शिवाजी महाराजांचा असा असा का होता टोप होता त्याप्रमाणे असं सांगायला लोकांना लोकांना ही गांधी टोपी म्हणणार अन्ना अन्ना आजारीने एकदा गाजवला सांगा काय करा त्याच्यावरती लिहिलं होतं ना आपलं काय म्हणतो टोपी असं ना जाऊ दे आपला विनोद द्या सगळं. त्याही एक सहज झालेला आहे नाम मात्र लुगडे एरवी हे बा लुगड्याच्या रूपामध्ये तुम्ही का कोणाला पाहता जगताच्या रूपामध्ये तर कोणाला पाहता. हा समस्त ईश्वरी नाही श्री अप्रतिजे पण त्याच्याकडचा अधिकारी पुरुष लागतो काय लागतो असं आहे ना. आदो ब्रह्माच मित्य अनुभव दे मग पश्चात खलविदम ब्रह्म असं होईल अंगे झाला तो देव मग त्याचे जगाव घ्या याचा अधिकार लागतो. नाही आपला अधिकार कमी पडतो. रंगनाथ गुरुजी सांगायचे तुमचं मत फार सुंदर आहे पण तुमचा अधिकार काय आहे. मग वेदांत शास्त्राचं मत काय पाहिजे भारतीय संस्कृतीसारखे काय नाही संस्कृती नाही पण तुमच्या हातात दिलं तुम्हाला तिचा उपयोग करता येईल नाही. रानटी संस्कृती आहे बा एक भारतीय संस्कृती जर सोडली जगातल्या सगळ्या संस्कृती कशा आहे रानटी संस्कृती कशा आहे का. आपल्या इथे प्रेताचे संस्कार आहे त्यांच्यात कुठं काय पाश्चिमात्य याच्यामध्ये कोणतं असते तुम्हाला कल्पना नाही बघा ते तेव्हा एखादा डिस्पायर झाला वारला फक्त फोन करत असतो तो काय करतो शवाई काय ते आणि ते माणसं जर कुत्र मरतं का नाही आणि ते कसं नेऊन टाकते आणि तर गाडीमध्ये काय करतो घेऊन जातो हा गेला तर गेला नाही तर काय होत नाही जातोही नाही. आणि मग काय करतात तिथं तिकडे दहन विधी विधी झाला त्याचा काय किराया आला असेल तो काय करतो. ही कुठली संस्कृती आहे भारत आपल्या रानटी संस्कार आपल्या याच्यामध्ये अंतविधी संस्कार आहे काय तो कायमचा मेला ही आपल्या वृत्ती नाही तो काय आहे मग कायमचा मेला नाही त्याच्यातून जीव काय झाला निघून गेला आणि त्याला त्याला सद्गती काय व्हावी ही कोणती संस्कृती आहे भारतीय संस्कृती. म्हणून तर विवेकानंदाने विजय मिळवला काय मिळवला हे बाकीचे काय लोक होते ते सभ्यग्रस्त झालो असेच म्हणायचे. आणि त्यांनी काय म्हटलं माझ्या मात्या पित्यानं मग काय म्हणत संस्कृती चालते आपल्या इथं आलेलं आहे दृष्टांत म्हणजे लुगडे याच्यावरून निघालं होतं नाम मात्र लुगडे फक्त लुगडे वाणीत नाव आहे काय आहे वाणीत लुगडं नाव आहे हातात काय सुतच आहे लुगडं आणलं म्हणजे हातात काय आहे वाणीत फक्त नाव काय लुगडं आहे एरवी हातात काय सुताच्या शिवाय काय त्याचा सर्व कोण आहे परमात्मा. नाही कोणाला सांगता ते
ज्ञानेश्वर महाराज चांगले एक आता मृत्यूचा दृष्टांत दिला, घटाचा दृष्टांत दिला बा देवा का माती मृत भांडे जया परे काय कथा सांगितलं म्हटलं हे बाबा अरे घट घेऊन ये माती घेऊन आला बाबा काय घेऊन आला आता विचार तुला घट आणायला सांगितलं माती आणला म्हटलं घटात तरी काय असते माती घट घटात काय बरं घट उत्पत्तीच्या पूर्वी काय होती माती बरं घट कला ते काय घट फुटला तरी मातीचे काय मातीशिवाय मग कोणा नाव आलं हे मृत्यू केला जाय आणि त्याच्यामध्ये सत्य मिथ्याचा विचार केला तर आकाराने नाव मिथ्या आहे आतमध्ये असलेली मृत्यिका इत्यव सत्यम वाचारंभणम विकारा नाम देयम मृत्यिका इत्य श्रुती आहे का फक्त वाणीत तेवढं नाव आहे काय एरवी मातीचं सगळं काय व्यवहार आहे घटोत्पत्तीच्या पूर्वी माती घटकाला तरी माती घट फुटला तरी मातीच काय हे कार्यामध्ये कारण फक्त सत्य असते आणि कार्य असते ना ते वाचारम म्हणा वाणीत असते फक्त काय असते वाणीत म्हणायचं घट आणलं म्हणजे हातात काय पण वाणीत काय त्याचं नाव आहे आलं काय मग त्याचा आकार बदलला तर नाम काय होते बदलते फुटलं तर काय तुम्ही घट म्हणता बदला खापरं म्हणता तुम्ही काय म्हणता ते खापरं म्हणता घेतात ते नाव तेवढं काय होते बदलते मी ते सांगते मग जगाच्या रूपाने कोण आहे मग परमात्माच आहे हे बघ का मातीमृत भांडे जी आपरी त्याप्रमाणे तेही द्रष्टा अदृश्य दसे अतिदुंग मात्र जे असे आणि तेची द्रष्टा अदृश्य मिसे केवळ होय तेही द्रष्टा दृश्य दसे अतीत दृंगमात्र जे असे आणि ते दृष्टदृष्टा दसे केवळ आता परमात्मा वस्तू आहे ते काय प्रत्यक्ष इंद्रियाला गोचर होते का मग ते प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे का ते मग ते कशी आहे ती शब्द प्रमाणाचा विषय कोणाचा आहे ते शब्द शास्त्र सांगते आहे पण कोण सांगते मग ती कशी आहे मग असे काय डोळ्याला दिसतो का आपल्याला जसा अंधार दिसतो आणि प्रकाश दिसतो सूर्याचा प्रकाश जसा दिसतो आपल्याला तसा आत्मा प्रकाश रूप आहे मग आत्म्याचाही प्रकाश दिसत असे आत्मा कसा आहे प्रकाश रूप आहे काय मग सूर्याचा प्रकाश दिसत दिसते मग त्या आत्म्याचाही दिसते का मग नाही म्हणा की पण सूर्यप्रकाश आहे तुम्हाला कोणामुळे कळाला त्याच्यामुळे कोणीतरी त्याचा प्रकाशक काय केला पाहिजे म्हणला इथं अंधार आहे तुम्हाला कोणामुळे कळाला अंधार अंधाराचं प्रकाशन करतो का कोणीतरी काय पाहिजे आहे काय डोळा डोळ्याला पाहत असतो का मग त्याच्यावर कुणीतरी आहे काय मग त्याच्यावर पाहणारा कोणीतरी म्हणा या चक्षुषाने पश्यसी हे न चक्षुषी उपनिषदामध्ये आहे डोळे त्यांना पाहू शकत नाही मग त्याच्याद्वारा पाहण्याचं काय करते काम करते ते प्रश्न उपनिषदामध्ये त्याचे उत्तर दिले सजित आलेला दृष्टांत म्हणून सगळा मग ती वस्तू कशी आहे द्रष्टा पुढे दृश्य अधिक म्हणजे त्याच्या आमची हा प्रकृती पहिले कडीला आणि जरी कल्पने विन लागसी तरी भूते मज माझी हे भाव जे सर्व मी म्हणे कारण परमात्मा कसा आहे अलीकडचा आहे का पलीकडचा आहे मला अलीकडे ने मला पलीकडे ने पण नदी भरली चंद्र नदी भरली चंद्र पलीकडे म्हणजे अतीत म्हणतात त्याच्याही मग तुम्ही विचार का परमात्म्याच्या पलीकडे काय आहे का लक्षामध्ये वेदांत काय झाला संपला आता कुठं अच्छा त्याच्या पलीकडे काय एखादा म्हणला का होतो बोरी बंदर आला त्याच्या पलीकडे कोणतं स्टेशन आहे आता का समुद्रात जायचं नाही का एखादा सत्ता झाला काला झाला म्हणजे आता कालांपुढे भिसीवाले लोक असतात ना दिंडीमध्ये मग पंढरपूर आला हा वाकरीचं बरोबर आहे
वारी जरी आली तरी पंढरपूर आहे, आणि पंढरपूर झाल्यानंतर दिंडीवाला सांगत असतो आता हाला देवाला नमस्कार. आता दिंडी झाली संपले, मग परमार्थाला शेवट आहे. काय प्रपंचाला काय नाही आहे का त्याच्या किती जन्म झाला गणित नाही जी प्रलो आवर्ती गोळा बहुतोरा गोळा वाढलो परी शरीर वाढते पण बुद्धी वाढते का नेणती बुद्धी नाही परतली माग शुद्धी म्हणून त्याला शेवटच नाही पुनरपजननम त्याला म्हणायचं संसार ज्याला शेवट आहे कुंडलिया धावा आणि आता निश्चिंत नाही परमार्थामध्ये विसावा आहे आणि संसारामध्ये कुठं विसावा असते का लक्ष 84 घेतल्या ना काय लागो आगी नाव माझ्या मी आता पुरी यायची रंग होणी म्हटलं किती दिवस चक्र मारत बसाय नद्यांवरी वाकुटा ब्रजंतो जन्मना या काठावरून त्या काठावरून त्या काठावर म्हटलं किती करायचं फेर काय नाथ महाराजांचे लोकांचे गोड अभंग आहे व नाट म्हणजे सगळं असं आहे मोठ्यांची भाषा आहे असं आहे अपूर्व उपनिषद आहे असं स्वाम मामा म्हणायचे वा गुरुजीसुद्धा म्हणायचे नाट म्हणजे काय असा विषय नाही जो राहिलेला की जो नाटामध्ये काय आला नाही आले सगळं आलेलं आहे भक्ती ज्ञान वैराग्य कर्म वगैरे म्हणून आपल्या वारकरी शिक्षण संस्थेने काय केलं ते वाट नाट काय करायचे 60 नाट आहे का किती आणि ते काय करून घ्यायचे पाठ करून घ्यायचे आणि तुमच्या वारकऱ्यामध्ये नाटाला फार महत्त्व आहे असं ते भजन झालं की क्रमाने नाट काय केलं पाहिजे ते बहुदेव बाबांनी मालिका पाळली होती आता पुढे कसं काय करून ते बरोबर आजचा नाट उद्या मानायचा नाही उद्याचा नाट बरोबर काय करायचं क्रमाने काय करायचं ते म्हणायचे जर आपलं आलेलं आहे म्हणून आणि ते नाव काही एरवी स्वतःची जे मातीचा दृष्टांत दिलेला आहे का माती मृत भांडे जिया परे आहे ना म्हणून घटामुळे काय मृतिका लोपली ती मृतिका स्पष्ट दिसते स्पष्ट दिसते तर दृष्टांत आहे म्हणून या जगताच्या रूपाने इथे ज्ञान ते बी द्रष्टा दृश्य दसे अतीत दंग मात्र जे असे आणि ते द्रष्टा दृश्य मिसे केवळ ते बी द्रष्टा दृश्य दसे याचे पलीकडे बरं का अतीत व दृग मात्र जे असे ती वस्तू कशी आहे त्याचे ज्ञान हेच तिचं काय स्वरूप आहे प्रकाश हेच स्व तुमच्या सूर्याचं काय आणि गोडी हेच साखरेचं काय बरोबर त्याला दृग मात्र जे असे केवळ दृग मात्र आहे कोणत्याही उपाधीचा असंग होयम उपाधी वेगळे आणि काहीच संसार असे जी वस्तू आहे तेच द्रष्टा दृश्य मिसे केवळ द्रष्टा आणि दृश्यच्या द्वारा काय होते मग ते आपल्याला काय होते ती प्रतीत होते तीच वस्तू द्रष्टा पुढे दृश्य मिसे म्हणजे त्याच्याद्वारा आपल्याला यावरून आपण कोणत्या कोणाकडे जायचं कार्यावरून कोणाकडे जायचं कारणाकडे जायचं ज्यावेळेस कार्य दिसते त्यावेळेस कारण काय केलं पाहिजे याचं कोणी ना कोणीतरी प्रकाशक असला पाहिजे वीणा प्रकाशकच नाही तर सम नाही का मी कळतं कोणाला त्या पंचदशीमध्ये तिसऱ्या प्रकरणात आहे बघा तुमचा आत्मा हा आत्मा नाही तो आत्मा नाही मग आत्मा आहे तरी हे बा सूर्य आत्मा नाही इंद्रिय आत्मा नाही कोणता तुमचा काय म्हणते हे आत्मा नाही मन आत्मा नाही बुद्धी आत्मा नाही आनंदमय मग आहे तरी म्हणलं तर तुम्ही सांगता आहे त्याचं दिसतही नाही हे ज्याच्या योगाने कळते तो आमचा काय आत्मा आहे म्हटलं तुमचा आत्मा आहे अनुभव स्वरूप आहे म्हटलं दिसत का नाही तर म्हटलं त्याच्यावर वेगळं ज्ञान नाही आणि वेगळं काही नाही ज्ञातृज्ञानांतरा भावा
मग नाही असं नव्हे, त्याच्यामुळे वेगळं काही नाही मग ज्ञान आहे का? आहे का? डोळ्याला पाहणारा दिसता डोळा आहे का? मग डोळा डोळ्याला काय करू शकत नाही, मग नाही म्हणता येते का? मग तर स्वस्वला काय होत नाही, विषय होत नाही. त्या अमृतानुभवामध्ये पहिल्या प्रकरण आहे, पण तो स्वतः स्वतःला काय होत नाही असं एक दृष्टांत याचं सांगितलेलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत जीवना सिद्धांत सांगितलेला आहे. अलंकार हे निनामे असे जे निखिळ हे मे नाना अवयव संभ्रमे आवय व्याजेवी. अलंकार हे निनामे आणि असे जे निखिळ हे मे. आता पण अलंकाराचा दृष्टांत आला. त्या अलंकारामध्ये मनाचे अलंकार पण पाहते वेळी सुद्धा काय पाहतो? सोनच पाहतो. हातात घेतले तर सोनच पाहतो. थोडा कल्पित भेद वाटतो आपल्याला, पण त्याच्यात दृष्टी असेल तर त्याला भेदही वाटत नाही. पण एखादा लहान मुलगा असला तर त्याला काय वाटतं? काय करे काय मोदी म्हणा किंवा काय अमक म्हणा, तो म्हणतो नाही हे मोदी आहे, अरे सोनं आहे. नाही म्हणला मोदी आहे ते काय काय तुमचं हे कंगन आहे की हा भेद ज्याची कारणावर दृष्टी आहे त्याला काय वाटते? सोनाराची दृष्टी कशी असते? कारणावर असते. आणि तुमची आमची दृष्टी कार्यावर असते. म्हणजे काय तत्ववेत्याची दृष्टिकोनावर असते आणि तुम्ही आपले हिशेब आम्हाची दृष्टी जाऊ द्या. दृष्टांत सोडा. पण असे जे निखले हे मी त्या अलंकारामध्ये सोन्याशिवाय दुसरं काहीही नाही. निखिळ म्हणजे दुसऱ्या विजातीय वस्तूचा काही नाही प्रवेश नाही, फक्त काय सोनच आहे. असे जे निखिळ हे मी दुसरा दृष्टांत नाना अवयव संभ्रमे अनवयव. ऐकाय अवयव म्हणजे एखादा रथ आहे त्याला अवयवही म्हणावं. काय म्हणायचं? अन्न त्याचा चाक त्याचा धुरा त्याचं हे त्याला काय म्हणायचे? अवय हे आपले हातपाय आहे याला काय म्हणायचं? अन्नी कोण झालो अवयव आणि युक्त तो काय असतो त्याला अवयवही म्हणायचं. ते दृष्टांत देतात तिथे देवी ते घेतलं नाही तुमच्या ह्याच्यामध्ये काय नाना अवयव संभ्रम हे अवयव अवयव. ज्या वेळेला आपण त्या अवयवीला पाहत असतो त्यावेळेला कोणाला पाहतो आपण? आहे का? त्यालाच म्हणायला लागले ते एक राम तीर्थ का काहीतरी आहे बघा काही विवेकानंदाचा असं काहीतरी सांगतात. तिकडून रथ येऊन राहिला होता. काय होता रथ? ते म्हणलं ए बाजूला वा बाजूला हे काही बाजूलाच होईना काय होईना. म्हटलं रथ येऊन राहिलेला आहे. म्हटलं रथ येऊनच नाही राहिला. रथ आला तरी तो काय म्हणतो? येऊनच नाही राहिला. म्हटलं काही वेळे आहेत का तुम्हाला काही दिसत नाही का? अहो रथ आलेलं आहे. मग नाही म्हटलं म्हणलं रथ म्हणजे कोणता सांग म्हणाला. मग त्याने कोणाला हात लावला? एक आहे का अवयवाला हात लाय. मग म्हटलं मग चाकाला रथ म्हणतो का? धुऱ्याला रथ म्हणतो का? मग कोणाला रथ म्हणतो तो? अरे का लागला एक आहे का अवयवाला रथ म्हणता येते का? अरे का लागलं आणि सगळे म्हणून त्याला काय नाव आलेलं आहे? रथ नाव आलंय. मग आमचं काय चुकलं? सगळे अवयव मिळून कोण होतो? अवयव होता. दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. तेथे अवयव आहे त्याच्यामधल्या अवयवामुळे तो काही झाकला जात नाही. त्याप्रमाणे देवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थीची परी आणि प्रकाशित एक सरी संमिती. देवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची परी. देवी शिवोनी दोन तीन घेतलेले आहे एकाडे. शिव म्हणजे अगदी मूळ स्थानापासून कुठून भगवान शंकरापासून धरून चाला शिवशब्दाचा आणि पुढे पृथ्वीपर्यंत शिवानी पृथ्वीपरी नाही देख तिथं यांच्या म्हणजे असं केलं शिव म्हणजे चेतन बरं का. पृथ्वी म्हणजे जड. या सृष्टीमध्ये दोनच प्रकार आहे का नाही? एक चेतन आणि जड. शिवोनी पृथ्वीवरी जड आणि चेतन पृथ्वीवरी. म्हणून जेवढे आपल्याला पदार्थ भासतात भासती पदार्थाची परी आणि प्रकाश येते एकसरी संभेते. म्हणलं ते प
पदार्थ पदार्थ भासत नाही, पदार्थाच्या रूपाने कोण भासते? संवित भासते. भासती हे प्रकाश येते एक सरी, आहे का नाही? संवित पदार्थाच्या परी पदार्थाच्या रूपाने कोण भासते? जननमय होगा जमार्ग म्हटलं तर त्याचं ज्ञान होतं कोणाचं असं. सगळी आपली जी वृत्ती असते ना, ती वृत्ती परमात्म्यालाच विषय करते, कोणाला करते ती? पण आपल्याला ते ज्ञान नसल्यामुळे आपल्याला वाटते माणसाला पाहिलेलं आहे. कोणाला पाहिलेलं आहे? माणसाला पाहत नाही, कोणाला पाहत नाही. बघा तर विचारसागरामध्ये सुद्धा आहे बघा, अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहते? जडाच्या का? मग कोणाच्या आश्रयाने राहते? चेतनाच्या. आणि ज्या वेळेला ज्ञान होते कशाची निवृत्ती होते? मग अज्ञानाची निवृत्ती झाला काय दिसणार? चेतनच दिसते, आहे का ना? काय दिसते? मग ज्या ज्या वेळेला आपलं ज्ञान होते ते कोणाचं ज्ञान होते? चेतनाचं ज्ञान होते. कोणाचं होते? चेतन. त्याच्याशिवाय कारण अज्ञान कोणा अज्ञान निवृत्त झालं म्हणजे काय? वृत्ती काय करते? अज्ञान नाशाकरता काय असते? आवरण भंगार्थ वृत्ती. वृत्तीने आवरणाचा भंग केला की आपल्याला त्या वस्तूचं काय होते? मग वृत्ती जिथपर्यंत पोहोचली नाही तर मग ज्ञान होईल का? मग ती काय झाले काय करते? थोडा विषय असतो म्हणून सांगायला. मग तुम्हाला सर्प का भासतं? तर वृत्ती तिला पूर्ण प्रकाशाचं काय नाही, ज्ञान सह्य नाही. मग अज्ञान काय राहिलं? कायम राहिलं. आणि अज्ञानाचा परिणाम काय? सर्प आहे. आणि तेच पुन्हा पूर्ण प्रकाशाचं सह्य झालं तर संपलं. म्हणून आपली वृत्ती पदार्थाला विषय करीत नाही. मग कोणाला विषय करते? परमात्म्याला. जे जे दृष्टी दिसे आणि पूजा ध्यान जप नाही. म्हणून संतांच्या वाङ्मयामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काय केलेलं आहे हे याचं अनंत रूपे. मग परमात्मा अनंत झाला का? मग त्या रूपाने कोण दिसतो? परमात्माच दिसतो. देखील आहे म्या द्यासी आणि बाप ब्रह्मादेवरू खूण बाणली काही म्हणलं विठीवर जाई पाहिला की आम्ही देखिला देखिला माय आणि पिठला संदेह. हा म्हटलं तेवढाच पाहिला का? अनंत रूपे अनंत वेश आहे. अज्ञानोपायाचा अनुभव आहे, बोध आहे. तोच बोध कोणाला देतात? चांगदेवाला देतात. आता दुसरा भगवान श्रीकृष्णाने कोणाला बोध दिला? अर्जुनाला. आणि ज्ञानेश्वर महाराज कोणाला देतात? चांगदेवाला. नाही का स्वस्ती स्त्री वटे जो लपवणी दावी मग घास प्रकटला करी. म्हणून प्रकाश येते एक सरी संयुती हे. पुढे आणखी त्याचा अधिक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्याचा केला विचार केला आहे तिथे समजा. नाही ते चित्र दावी ते आहे ना. आणि परी असे केवळ भिंती प्रकाश येते संयुती. माझा अधिक विचार नाही ते थोडंसं घेऊन आपण ठेवा. नाही ते चित्र जावे ते आणि परी असे केवळ भिंती. तेरा जागडा आहे ना जर बरा असं. नाही ते चित्र दाखवते. मग का भिंतीवरचे काय काढलेले चित्र काढलेले आहे? मग माझा म्हटला एखादा लहान पोरगा त्याला काय काय माहिती आहे? चित्र घ्यायला गेला. काय घ्यायला? भिंतीवर काय म्हणून काय करायला तो घ्यायला गेला. चित्र म्हणजे कोणी मुलाचं चित्र म्हणा कोणाचं, ते मुलगा हातात येत असते का भिंतच हाताला लागते? ते ज्ञानेश्वर महाराज कुठं पाहिलं होतं कोणच नाही. परी असे केवळ चित्राच्या रूपाने कोण आहे? भिंतच आहे. आणि प्रकाश येते संमिती मग जगाच्या आकाराने कोण प्रकाश दे? सगळा परमात्मा जननमय होगा. हां असं तोच नाही म्हणावं त्याच्या दोन जगात आलं कुठून? असं कोणतरी अधिष्ठान काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. म्हणजे सगळेच वाद्याचे खंडन आहे बघा. कोणाचे खंडन आहे? वादी लोकांचे खंडन आपल्याला हे नाही. शून्यवादी म्हणतात. अरे शून्यात कोण कुठं जगत निर्माण होत असते का? कोणी शून्यवादी तर कोणी हेवादी कोणी प्रकृतीवादी. एक अधिष्ठानाचा विचार करते वेळी दर्शन कारण त्याच्या उपादान कारणाचा काय केलेला आहे विचार केला. उपादान कारण असते ना कोणतंही कार्य म्हटलं की ते एक उपादान कारण आणि एक काय असते मग
निमित्त कारण असते, दोन्ही कारण मानावं लागतं ना. स्वभाववादी म्हणतो निमित्त कारणाची काही नाही गरज नाही. अरे मग काय मातीपासून आपोआप घट होते असते का? दिसत नाही घट करता कुलाल, त्याला काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. खंडन मंडनाची काय असते भाषा असते. आणखी कोणा जास्त विचार केला ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार कधी करा उद्या करू. हेच आपलं काम. ज्ञानेश्वर महाराज.